मी वीर पत्नी लक्ष्मी भर्मा कुटाळे लक्ष्मीनगर हिंदलगामध्ये राहते. मला बघायला आलेले त्यावेळी तरी मी घरी नव्हते. नुकतीच माझी 10वी झालेली, 1 वर्ष झालेलं 10वी येऊन. फौजीविषयी काय माहिती नव्हतं. लग्न ठरलं त्याच्यानंतर 6 महिन्यांनी ते आले. 6 महिन्यानंतर लग्न झालं माझं. 2000 माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर गेले माझे मिस्टर. त्याच्यानंतर 9-10 महिन्यांनी ते घरी आले. नगर येतला मी त्यांच्यासोबत गेले. मी 1 वर्ष त्यांच्यासोबत राहिले. 1 वर्षात केव्हा गेलं मला काय समजलं नाही. मला तिथं जाऊन एवढं वाईट वाटायचं की त्यांचं बघून, हे ड्युटी यांची बघण्याविषयी मी नाही आलेलं बरं त्यांच्यासोबत असं वाटत होतं. कठीण होतं खूप. ते पिट्टू बांधायचे, पिट्टू बांधून सगळे पाठीमागे सगळे रक्त यायची. ते बघितल्यानंतर वाटायचं की मी त्यांच्यासोबत हे बघण्याविषयी मी घरी राहिलेलं बरं. वर्दीवर त्यांना आणि आपल्या म्हणजे फौजी म्हणून तरी लईच त्यांना अभिमान होता. मग ते आपलं बेल्ट मला सगळं चमकून दाखवायचे, बघ तुझा चेहरा दिसणार आहेत म्हणून. त्यावेळेला मी प्रेग्नेंट राहिल्यामुळे मला खरं माझ्या नवऱ्याने मला खूप हे केलं, तू व्यवस्थित राहा, मी परत 1 महिन्याने येईन, 2 महिन्याने येईन, एवढंच लिहायचं, चांगलं राहा. प्रेम तर भरपूर करायचे. त्यांचं पण एवढंच मत होतं की मला घर बांधायचं, हे करायचं, ते करायचं, घरच्यासाठी सगळं करायचं. सगळं आनंदीत चाललं होतं. काही असं हे नव्हतं की घरी पण सगळं चांगलं चांगलं चाललं होतं. 5 वर्ष लग्न होऊन 5 वर्ष असतोपर्यंत माझ्यासोबत होते. त्यानंतर 2005 त्यांनी 14 तारखेला गेले. त्यांनी एकदाच बोलले की मी जाऊन पोचलो, हाय मी व्यवस्थित आहे, तुका टेन्शन घेऊ नको, एवढंच बोलले माझ्यासोबत. आणि त्यावेळेला कसं लँडलाईन फोन असल्यामुळे साईडला उभा राहत होते, आम्हाला काय बोलता येत नव्हतं. ते पण आम्ही त्यांच्यासाठीच फोन घेतलेला. 19 तारखेला फोन आलेला त्यांचा सकाळी. मी त्याविषयी बोललेली त्यांच्याबरोबर. त्यानंतर मग 20 तारखेला आम्हाला संध्याकाळी 7 वाजता 7:45 फोन आला. मीच फोन उचलल्यानंतर मला तेव्हा पण काय सांगितले नाही त्यांनी. म्हणजे त्यांना खरं वाटत नव्हतं की मला माझे मिस्टर शहीद झालेत असं मला अजिबात वाटत नव्हतं. मला म्हणजे असं त्यांनी जिवंत आहेत हेच मला अजूनपर्यंत तेच वाटायचं. 10 वर्ष झाली तरी पण मला तेच वाटायचं. नंतर मग एका खादरवाडकर ताईंचे मिस्टर माझे मिस्टर एकदाच शहीद झाले. त्यावेळेला आम्हाला एवढा मोठा घुंकू लावलेला नाही. मग आम्ही मी तिच्याकडे बघायचो, ती माझ्याकडे बघायची. तिने म्हणजे तुम्ही काय सांगताय, तिने वारले नाहीत असं म्हणायचं. मी माझ्या दारात परत्यू आणून ठेवले. त्याच्यानंतर मी त्यांचे पाय उघडे करून बघितले. मला खरं वाटत नव्हतं. 2 महिने राहिले मी त्याच्यानंतर. बाहेर जायचं नाही कुठे. असंच वाटायचं की कोण तर काय तर बोलतील मला असं म्हणून. आम्ही मनाला आपले बरं वाटत नव्हतं की बाहेर जायचं, कुणाबरोबर बोलायचं. इतर म्हणायचे लोक हिचा नवरा वारलाय आणि ही अशी जाते बाहेर असं म्हणायचे. त्याच्यामुळे आम्ही बाहेर तेवढं हे करत नव्हतो. टिकलीची सुरुवात म्हणजे मी 10 वर्ष टिकली लावली नव्हती. 10 वर्ष मी असं गळ्यात माझ्या काय नव्हतं, नाहीतर टिकली नव्हती. ही मैत्रीण माझी रूपा देवन, ती आलेली घरी, माझी बहीण आलेली. त्याच्यानंतर मग ती ओरडली बहिणीला, तुम्हाला कळत नाही काय, आणि टिकली तुझ्या स्वतः मोठी बहीण असून तुम्ही तिला काय सांगत नाही, टिकली का लावायला देत नाही, तुम्हाला कळतं का नाही असं ओरडल्यानंतर मग माझ्या बहिणीने स्वतः मला टिकली लावली. नंतर आम्ही तिने अमरच आहेत म्हणून आम्ही जीवन जगतोय. तिने गेले नाही तर असं वाटत नाही आम्हाला. मग वडील होणं फार कठीण असतं. मी काय म्हणतोय, मग देवाडी मी प्रार्थना करतो की मला पण एवढं बळ दे की मी त्यांच्या आई पण मीच आहे आणि बाबा पण मीच आहे. मला एवढं बळ दे की मला फक्त व्यवस्थित ठेव देवा म्हणते मी. म्हणजे ह्यांना काय तर मला करायचं आहे, घडवायचं आहे त्याच्यासाठी. मला एवढं बरं वाटलं त्यावेळेला मी टिकली लावल्यानंतर. मला खूपच एवढं छान वाटत होतं मला टिकली लावल्यानंतर. माझं सौभाग्य मला परत मिळाल्यासारखं झालं मला. आणि ते जर आर्मीमध्ये नसतेच आम्हाला कोण विचारलं नसतं. तसं म्हणजे कोण सन्मानसुद्धा बोलून केलंच नसतं, ती तरी दोरच गोष्ट आहे असं. म्हणजे माझ्या नवऱ्याने पण म्हटलेलं मला की मी जर एखाद्या वेळेस शहीद झालो, तिने सांगितलेली मला, तू टेन्शन घ्यायचं नाही, मी पडू देत नाही, मी तू चांगलं राहायचं म्हटले. जरी माझ्यासोबत जरी नसले तरी मी मला कितीतरी दुःख आली तरी पण ती तिथल्या तिथे थांबतात. मला एवढं तरी जाणवतंय. तिला माहितीच नव्हतं की माझे पप्पा कोण आहेत ते. तिला मोठीला समजत होतं थोडं थोडं. 3 वर्षाची होती ती. हिला तरी काहीच माहित नव्हतं. लहान असताना विचारलं की आम्ही आहेत म्हणायचं, ड्युटीवर आहेत.
त्याच्यानंतर मोठ्या झाल्यानंतर त्यांना समजायला लागलं. त्याच्यानंतर काही विचारत नाहीत तिने, सगळं समजते त्यांना आमचे पप्पा नाहीत कसे राहायचं काय. माझ्या वडिलांनी पण मला साथ दिली, माझ्यासोबत राहिले 10 वर्ष, त्याच्यामुळे मला तेवढं काय वाटलं नाही. आम्ही बेंगलोरला जात होतो, VRF फाउंडेशन होतं, तिथं मग सगळी भेटत होतो. त्याच्यानंतर म्हणजे आमची जास्तच हे झाली, ओळख झाली. नंतर मग सुनीताताईने आम्हाला आमचा ग्रुप वगैरे बनवला, तेव्हापासून ते आमचं जास्तच म्हणजे आम्हाला काय सुख दुःख राहू दे काय राहू दे सगळे आम्ही एकामेकाला सांगतोय. म्हणजे त्याने म्हणून आहे की आम्हाला ते काय तिचा नवरा वरला, तिच्याकडे पैसा आहे, ती कशी राहते, मजेत राहतात, असं म्हणून आहे की तिला आम्हाला आम्हाला पण आम्ही एक वीर नारी आहे, एक हे आहे, म्हणजे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे आम्हाला. लाखोचा पैसा कमावणारा कोण किंमत देणार नाहीत. खरं जे देशासाठी अमर झालेत ते कायम अमरच राहणार. खरं आम्हाला कुठं पण कार्यक्रम राहू देत, कुठं काय राहू देत, त्यांनी सन्मान करतात. ते आमच्या म्हणजे माझ्या मिस्टरांच्यापासून मला एवढा अभिमान देतात त्यांनी, हेच महत्वाचं आहे. सगळ्यांच्या नशिबामध्ये येत नाही ते. आता दोघी मुलीच असल्यामुळे मला तसं काय वाटत नाही आणि माझ्या मिस्टरांनी पण वाटून घेतले नाहीत. दुसरी मुलगी झाली तर म्हटले की त्यांनी माझी दुसरी लक्ष्मी आली, नाहीतर मला मुलगा झाला नाही, नाहीतर मुलगीच झाली असं काय वाटले नाहीत. खरं त्यांची एवढी इच्छा होती की माझ्या मुलींना हे करायचं, या लहान लहान होत्या तरी पण तसं वाटायचं त्यांना. मला तर वाटतं की त्यांनी काहीतरी आपल्या पप्पांचं नाव करावं, चांगलं बनावं काहीतरी. म्हणजे त्यांचं गावी बांधायचं स्वप्न, सगळं एक घर बांधलेलं आम्ही गावी. पण त्यांचं स्वप्न कसं होतं की गावात आम्ही मी रिटायर आलो तरी पण गावाला म्हणायला पाहिजे की गावाला असे यांच्या घरात दोघं आर्मी होते, ते फौजी होते आणि एवढं केले असं म्हणायला पाहिजे. मला ते नाव करायचं आहे असं म्हणायचे ते. विचार केला की हिला लहान मुलगीलाच मी फौजमध्ये पाठवायचं, माझा अजून पण विचार येतोय मला. जे मिस्टर देशासाठी शहीद झालेत त्याच्यामुळे मला पण अभिमान आहे. त्यांना तरी भरपूर त्यांच्या वर्दीवर पण होता, देशावर पण होता. बेकिंगिरीमध्ये मराठी शाळा आहे, तिथं शाळेसमोरच आम्ही बांधले. रेखा खादोडकर माझे मिस्टर दोघं एकदा शहीद झाले, एका दिवशी शहीद झाले. तर आम्ही दोघी मिळूनच आम्ही सगळं केलंय. पुण्यस्मरण आला तरी आम्ही आठवण करतो, तिथं जाऊन आम्ही सगळं पूजा वगैरे करून दरवर्षी तिथून सगळं करून मग घरी येऊन पूजा करतो आम्ही. परत 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सगळं आम्ही तिथे पूजा करते. धन्यवाद. जय हिंद.